माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला असं म्हणत विठुरायाच्या नावाचा जयघोष करत लाखो वारकऱ्यांसह संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं उद्या प्रस्थान होणार आहे. पुण्याच्या दिशेने या पालख्या प्रस्थान करतील आणि पुण्यामध्ये आल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी, ज्या पालखी विठोबा मंदिरामध्ये विसाव्यासाठी असते, त्या मंदिरात मी आलेली आहे. जवळपास 350 वर्षांचा इतिहास या मंदिराला आहे. या मंदिरामध्ये स्वतः जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी कीर्तन केल्याचं सुद्धा आपल्याला इतिहासात आढळतं. त्यामुळेच या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम असतो, 2 दिवस मुक्काम असतो. त्या दृष्टिकोनातून, वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणची सगळी तयारी नेमकी कशी चालू आहे, अगदीच 2 दिवसांमध्ये पालखीचं आगमन होणार आहे, त्या दृष्टिकोनातून सगळी तयारी कशी चालू आहे आणि त्याचबरोबर यंदाच्या वर्षीची काय काय वैशिष्ट्य आहेत, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर पालखी विठोबा मंदिराचे विश्वस्त प्रमोद बेंगुट सर आहेत. काका, काय सांगाल, नेहमीप्रमाणे यंदाच्या वर्षीसुद्धा पालखी या ठिकाणी मुक्कामाला असणार आहे, तयारी बऱ्यापैकी सगळी झालेली आहे, पण पहिला प्रश्न माझा हा आहे की दरवेळेसप्रमाणे म्हणजे आपण बघतो की या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा विसावा असतो, तर याआधी निवडुंगा विठोबाला तो असायचा बऱ्याच वर्षांपूर्वी, त्यानंतर इथे व्हायला लागला, तर मग त्यामागचं कारण काय नाही? हां, त्यामागचं कारण असं की ह्या मंदिरामध्ये तुकाराम महाराजांची सुद्धा कीर्तनं झालेली आहेत. आपल्याला माहिती असेल अनगडशहा तुकाराम महाराजांचे शिष्य होते, त्यांचा दर्गा इथून 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. जी रामेश्वर भट्टांच्या विहिरीबद्दल आपण चर्चा केली ती विहिरी जवळच आहे. तसेच तुकाराम महाराजी सासूरवाडी या इथून 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे, त्यामुळे त्यांचं मुक्कामही इथे या ठिकाणी येणार. कीर्तनाचं व्यवस्था इथे व्हायची कीर्तनं त्या काळामध्ये. आणि अजून कसं आहे, नैसर्गिक असं म्हणता येईल की या ठिकाणाहून शेजारून एक ओढा गेलेला आहे, पूर्वीपासूनचा ओढा आहे, आज ताग आहे, तो ओढा आहेच आहे. आता त्याचं पाणी दूषित झालं आहे, पण तो ओढा आहेच आहे. आता त्या ओढ्याच्या पलीकडे म्हणजे गावाच्या बाहेर आणि ओढ्याच्या शेजारी म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे. तुकाराम महाराजांची कीर्तनं झाल्यामुळं प्रसिद्ध आहे, त्यामुळे पालखी या ठिकाणी उतरते. आता जेव्हा पालखी या ठिकाणी दाखल होईल, त्यानंतरचे 2 दिवस मुक्कामाच्या वेळेस नेमकं काय काय होणार आहे, पूजा अर्चा असतील किंवा? साधारण रविवारी संध्याकाळी या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन होईल, त्यानंतर आरती होईल, नंतर दर्शनासाठी रात्रंदिवस दुसरा दिवस आहे आणि ती रात्रसुद्धा दर्शनासाठी पादुकांच्या पालखीच्या दर्शनासाठी मंदिर ओपन राहणार आहे. फक्त पहाटे आणि संध्याकाळी 7:30-8 दरम्यान पादुकांची अभिषेक आणि पूजा होते, त्यावेळेस एक अर्धा अर्धा तास फक्त दर्शनासाठी बंद राहते. बाकी मंदिर दर्शनासाठी पूर्ण दिवसभर उघडं राहणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा वारकऱ्यांची संख्या नेहमीच वाढत असते, तर यंदाच्या वर्षीसुद्धा संख्या खूप वाढेल, त्या अनुषंगाने सगळ्यांच्या राहण्याची व्यवस्था वगैरे असेल, तर त्या अनुषंगाने सगळी तयार हो झालेली. यावर्षी बहुतेक ज्या ज्या ठिकाणी आम्हाला मंडप वाटण्याची गरज वाटली होती, त्या त्या ठिकाणी मंडप घालून लाईटिंग करून त्यांच्या जेवणाची पण व्यवस्था केलेली आहे. मंदिरामध्ये रंगरंगोटीचं काम पूर्ण झालेलं आहे, तसंच मंदिर आणि मंदिराच्या बाहेरही मंडप, पूर्ण छताचा मंडप प्लस रोडच्या साईडने लाईटिंग, मंडपामध्ये बाहेरच्या मंडपामध्ये लाईटिंग, मंदिराच्या आतमध्ये लाईटिंग पूर्ण झालेली आहे. पाण्याच्या टाक्या साफ करून झालेल्या आहेत, पिण्याच्या पाण्याच्या, वापरण्याच्या पाण्याच्या सुद्धा टाक्या साफ करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर जेवणाची सोय या ठिकाणी केलेली आहे, भल्या मोठ्या ठिकाणी आपण अजून जवळच यावर्षी नवीन केलेली आहे म्हणजे. आणि मंदिर आणि मंदिराच्या परिसरातील आजूबाजूची शाळा, मोकळी मैदाने, या मोकळ्या मैदानामध्येही मंडप बंदिस्त टाकून त्यांची वारकऱ्यांची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था केलेली आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे, मोबाईल टॉयलेट आहेत, अशी पूर्ण व्यवस्था केलेली आहे. दरवर्षी भाविकांची संख्या वाढत असते, मोठ्या संख्येने भाविक येत असतात, त्या अनुषंगाने तुम्ही विश्वस्त म्हणून मंदिराच्या वतीने काही आवाहन करू इच्छिता? गर्दी असते मंदिरात खूप नेहमीच, त्या दृष्टिकोनातून भाविकांना काही आवाहन करू इच्छिता? त्या दृष्टीने आवाहन असं करायचं आहे की पालखी इथून पंढरपूरला जाते
आणि पंढरवरून परत याच ठिकाणी पुढच्या वेळेस इथं येते महिन्याभराने, तर त्यावेळेसही सुद्धा या ठिकाणी पालखीचा मुक्काम 2 दिवस असतो. त्यावेळी लोकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा अशी आमची इच्छा आहे, कारण आपण आपली प्रथा पण तशीच आहे. एकदा आपण जो माणूस आपल्या तीर्थाला जातो तो तीर्थावरून परत आल्यानंतर आपण त्याच्या दर्शनाला जातो, तर तोही लाभ या ठिकाणी मिळू शकतो. पालखीचा मुक्काम त्यावेळी 2 दिवस त्यावेळी इथे असतो. नक्कीच आपण बघतोय की पालखी विठोबा मंदिरामध्ये ज्ञानेश्वर माऊलींची पालखी या ठिकाणी असते, पादुका या ठिकाणी असतात. 2 दिवस भक्तांची खूप मोठी रांग असते या ठिकाणी, खूप गर्दी असते. जरी तुम्हाला या वेळेस दर्शन नाही मिळालं तरीसुद्धा जेव्हा परतीची वारी असते त्यावेळेससुद्धा 2 दिवसांसाठी पादुका याच ठिकाणी असतात, पालखी याच ठिकाणी असते, त्यामुळे तेव्हासुद्धा तुम्ही दर्शनासाठी येऊ शकता अशी माहितीसुद्धा आपल्याला विश्वस्तांनी दिली आहे. त्यामुळे मंदिर पूर्णपणे सजलेलं आहे, तयारी सगळी पूर्ण झाली आहे, आता फक्त पालखी तिथून प्रस्थान ठेवण्याची आणि पादुका आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी या ठिकाणी येण्याची आतुरता जी आहे ती विश्वस्त मंडळी असतील समस्त पुणेकरांना सुद्धा लागल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. ढक्कन पहले तो सही पानी पीना. माणिकचंद ऑक्सीरिच, प्राउडली इंडियन.